राज्यातले दोन अत्यंत बड़े सनदी अधिकारी सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या सुट्टीवर गेलेत. मुख्य सचिवपदी डी के जैन यांची नियुक्ती झाली. त्यांची सेवा ज्येष्ठतेचे निकष डावलून करण्यात आलेली आहे नियुक्ती. त्यामुळे जैन यांना सेवेत ज्येष्ठ असणाऱ्या मेधा गाडगे आणि सुधीर कुमार श्रीवास्तव दीर्घ रजेवर गेलेत. राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 1983 बॅचमधील ज्येष्ठतेनुसार मेधा गाडगे पहिल्या क्रमांकावर, सुधीर कुमार श्रीवास्तव दुसऱ्या क्रमांकावर, तर डी के जैन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र डी के जैन यांच्या नियुक्तीनं नाराज झालेले गाडगे आणि श्रीवास्तव हे दीर्घ रजेवर गेलेत. आपण यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणावी लागेल ही. निषेध आपला नोंदवायचा आहे म्हणून हे दोघेही जण दीर्घ रजेवर गेल्याचं कळत आहे. सुवर्ण सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार प्रशासनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे मोठ्या प्रमाणावर फेरबदल केलेले आहेत त्याच्याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढतेच आहे. मात्र मुख्य सचिव पदावर जी झालेली नियुक्ती आहे त्याच्यावरूनही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं ह्या घटनेवरून दिसत आहे. कारण सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार भारतीय प्रशासकीय सेवेत जे सेवा ज्येष्ठता आहे त्यानुसार डी के जैन यांचा क्रमांक तिसरा होता. परंतु डी के जैन यांच्याऐवजी डी के जैन यांचा तिसरा क्रमांक होता. परंतु डी के जैन यांना इतर दोन अधिकाऱ्यांना डावलून मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपण 1983 बॅचचे हे जे अधिकारी आहेत त्यांची सेवा ज्येष्ठता बघितली तर सर्वात ज्येष्ठ मेधा गाडगीळ होते आणि त्याच्यानंतर दुसरा क्रमांक होता तो सुधीर कुमार श्रीवास्तव. आणि या दोघांचे प्रयत्न होते की आपल्याला मुख्य सचिवपदी नियुक्ती मिळावी. मेधा गाडगीळ यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती कारण एक तर त्या मराठी होत्या आणि दुसरं म्हणजे महिला अधिकारी होते आणि पहिल्या महिला अधिकारी त्या मुख्य सचिव झाल्या असत्या जर त्यांची नियुक्ती मुख्य सचिवपदी झाली असती. परंतु मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या क्रमांकाच्या डी के जैन यांना पसंती दिल्याने आणि त्यांची नियुक्ती मुख्य सचिवपदी केल्यानंतर या दोन अधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे आणि सेवा ज्येष्ठता डावलल्यामुळे नाराजी दर्शवण्यासाठी हे दोन्ही अधिकारी दीर्घ रजेवर गेलेले आहेत. जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार सुधीर कुमार श्रीवास्तव हे 2 दिवसांच्या रजेवर होते. परंतु त्यांनी ही रजा आता मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे आणि मेधा गाडगे यांनी 1 महिन्यासाठी रजेचा अर्ज केलेला आहे. 1 महिना त्या रजेवर गेलेला आहे. त्यामुळे दोन्ही अधिकारी दीर्घ रजेवर गेलेले आहेत आणि प्रशासनासाठी खरं तर ही चांगली बाब नाही आहे की मुख्य सचिव पदाच्या नियुक्तीवरून अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करणं. कारण त्याचा परिणाम थेट प्रशासनाच्या कामकाजावर होतो आणि तो कदाचित भविष्यकाळात दिसून येईल. आणि आता या दोन अधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे आणखीन काही प्रशासनात इतर अधिकारी जे नाराज आहेत. कारण आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 50-100 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सुद्धा काही अधिकाऱ्यांची नाराजी आहे. काही अधिकाऱ्यांना आपला कार्यकालही त्या पदावर पूर्ण न करता आला नाही आणि त्याच्या आधीच त्यांची बदली झालेली आहे. त्यामुळे या नाराजीचा जो लोन आहे ते इतर अधिकाऱ्यांना ते पसरलं तर ते महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी खूपच चिंतेची बाब असणार आहे. सुवर्ण धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीसाठी. तर मेधा गाडगे आणि सुधीर श्रीवास्तव हे दोघेही दीर्घ रजेवर गेले आहेत. सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे दोघेही जण आपली नाराजी दाखवण्यासाठीही रजेवर गेले आहेत. 24 तास रहा एक पाऊल पुढे.